दुसऱ्या महायुद्धात
इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. पहा आपल्याला माहिती दुसरं महायुद्ध 1939 ते 1945 या कालावधीमध्ये झालं होतं. तर या दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने काय केलं, जपानच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला होता आणि जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेला येऊन धडकल्या. त्यावेळेस काय झालं, जपानच्या फौजा होत्या भारताच्या पूर्व सीमेला येऊन धडकल्या आणि जपानने भारतावर आक्रमण केल्यास त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले. पहा आता इंग्लंड हा जपानच्या विरोधात गेल्यामुळे जपानने काय केलं होतं, त्याच्या ज्या फौजा होत्या त्या भारताच्या पूर्व सीमेनजीक म्हणजे सीमेवर आणून धडकल्या होत्या आणि जपानने जर भारतावर आक्रमण केलं तर त्याचा प्रतिकार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे, भारतीयांचं सहकार्य पाहिजे अशी इंग्लंडला वाटू लागली. म्हणून इंग्लंडने प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतात पाठवले. मग काय झालं, पहा मार्च 1942 मध्ये त्यांनी भारत विषयक योजना भारतीयांपुढे मांडली. भारतीय क्रिप्स योजना काय होती, तर ते स्टॅफर्ड क्रिप्स भारतामध्ये आल्यानंतर 1942 मध्ये त्यांनी एक योजना मांडली. परंतु या योजनेमुळे कोणत्याही राजकीय पक्षाचे समाधान झाले नाही. पहा त्यांनी जी योजना मांडली तर त्यामुळे कोणत्याही भारतीय पक्षाचे, कारण पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा स्पष्ट उल्लेख या योजनेत नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली. तर भारतीय जे काही राष्ट्रीय सभा होती जी मागणी काय होती, त्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे भारत देशाला. परंतु या क्रिप्स योजनेमध्ये भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा उल्लेख नसल्याने त्यांनी काय केली, ती योजना नामंजूर केली म्हणजे नाकारली. क्रिप्स योजनेत पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने ही योजना फेटाळली. आणि पहा जी क्रिप्स योजना होती यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याचा मुद्दा नव्हता आणि पाकिस्तानच्या निर्मितीचा सुद्धा यामध्ये समावेश नव्हता, त्यामुळे काय केलं होतं, मुस्लिम लीगने ही सुद्धा योजना फेटाळली होती. त्यानंतर पहा दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. 1941 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले. तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. आता पहा 1939 ला काय झालं होतं, युरोपात दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. मग तत्कालीन जो व्हाईसरॉय होता लॉर्ड लिनलिथगो यांनी काय केलं, भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली. म्हणजे त्यांना घोषणा केली की भारत हा इंग्लंडच्या बाजूने युद्धामध्ये सामील झाला आहे, युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असल्याचा दावा इंग्लंडने केला. आणि इंग्लंड काय का सांगत होता युरोपामध्ये की आपण लोकशाहीचे रक्षण करत आहोत आणि त्यासाठी आपण युद्ध करत आहोत. हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेने केली. पहा आणि इंग्लंड जर हा दावा करत असेल की आपण लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी लढत आहोत तर इंग्लंडने काय करायला पाहिजे, भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यायला पाहिजे अशी मागणी कोणी केली, राष्ट्रीय सभेने केली. ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर 1949 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. आणि पहा इंग्लंडने ही मागणी म्हणजे भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी काय केली, त्यांनी नाकारली. आणि मग काय झालं, नोव्हेंबर 1949 मध्ये जे काही राष्ट्रीय सभेचे प्रांतिक मंत्रिमंडळ होते या सर्व मंत्रिमंडळांनी काय केले, राजीनामे दिले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा छोडो भारत चळवळ. क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. तर पहा छोटो भारत चळवळ क्रिप्स योजनेनंतर काय झालं, राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार केला. म्हणजे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला, कारण भारतीयांना वाटत होते की आता ब्रिटिश सरकार काय आपल्याला सहजासहजी स्वातंत्र्य देणार नाही. मग वर्धा येथे काय झालं, 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव संमत केला. मग यांनी काय केलं, वर्धा येथे 14 जुलै 1942 रोजी एक ठराव पास केला. तो ठराव काय होता की ब्रिटिशांची सत्ता काय करायची, संपुष्टात आणायची म्हणजे नष्ट करायची आणि आपल्याला काय करायचं, भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. ही मागणी मान्य न झाल्यास राष्ट्रीय सभा भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशारा देण्यात आला. आणि परत राष्ट्रीय सभेने कोणती मागणी केली, तुम्ही जर आमचं भारताला जर स्वातंत्र्य नाही दिलं तर ही जी चळवळ आहे आम्ही काय करू, अहिंसक चळवळ सुरू करेल. म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय सभा काय करेल, अहिंसक चळवळ सुरू करेल असा इशाराही राष्ट्रीय सभेने ब्रिटिश सरकारला दिला. त्यानंतर पहा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा छोडो भारत ठराव. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या ग्वालियर टँक मैदानावर म्हणजे क्रांती मैदान राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईचं जे ग्वालियर टँक मैदान होतं त्याला क्रांती मैदान सुद्धा म्हणतात, या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद. आणि जे मुंबईच्या क्रांती मैदानावर जे काही 7 ऑगस्ट 1942 रोजी अधिवेशन सुरू झालं होतं,
तर या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? मौलाना अबुल कलाम आझाद होते. ब्रिटिशांनी भारत सोडून जावे या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणी वरदा येथे मंजूर केलेल्या ठरावावर मुंबई येथील अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार होते. आणि पहा आता जे काही राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने ठराव मंजूर केला होता वरदा या ठिकाणी कोणता, की ब्रिटिशांनी आता काय करावे, भारत सोडून जावा. मग आणि या ठरावावर त्यानंतर पाहिजे मित्रांनो 8 ऑगस्ट 1942 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडलेला हा छोटो भारत ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. तर विद्यार्थी मित्रांनो 8 ऑगस्ट रोजी पंडित जवाहरलाल नेहरू जो ठराव मांडला होता छोटो भारत हा काय झाला, प्रचंड बहुमताने मंजूर झाला. म्हणजे जे काही लोकसभेचे म्हणजे जे काही राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होतं तर त्या ठिकाणी हा मंजूर झाला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आणि महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली काय करण्यात आलं की पूर्ण देशामध्ये पूर्ण भारतामध्ये अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. गांधीजी म्हणाले या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषांनी आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे. पहा गांधीजी काय म्हणाले की आताच्या आपला या क्षणापासून तुमच्यापैकी जे काही प्रत्येक स्त्री पुरुष आहे यांनी असं समजलं पाहिजे की आपण स्वतंत्र झालो आहोत आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आपण आता वागलं पाहिजे कारण आपण आता ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये नाही आहोत. प्रयत्न करत आपण भारताला स्वतंत्र तरी करू किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना मरून तरी जाऊ गांधीजींनी जनतेला करेंगे या मरेंगे या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन केले. पण गांधीजी पुढे जाऊन काय म्हणाले, आपण एकतर भारताला स्वातंत्र्य मिळवून देऊ किंवा हे भगीरथ प्रयत्न करत असताना आपण मरून तरी जाऊ असे गांधीजी म्हणाले. आणि गांधीजीने जनतेला कोणता मंत्र दिला, करेंगे या मरेंगे या भावनेने गांधीजींनी बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तीदायक आवाहन सर्व भारतीयांना केले. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा भाग अभ्यासलाय. पुढील जो भाग आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.